लोकांना आपला जीव गमवावा लागला. मृतदेहाला खाटेवर म्हणजे गर्भवती स्त्रीला खाटेवर टाकून नालापास करावं लागलं. झाडाच्या आश्रय घेऊन ते तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचावं लागलं आणि तिथेही वेळेवर उपचार झाला आणि ते झालं. आजची घटना आपल्याला गडचिरोली जिल्ह्यातील अहिरीपासून 15 किलोमीटरवरचं गाव रुग्णवाहिका तर नाहीच आहे तिकडे. आरोग्य व्यवस्थेचे पूर्णतः दिनवडे निघाले. काय करतात तिथले लोक? मंत्री आहेत तिकडे आणि अनेक दिवस झाले ते मंत्री आहेत. त्या भागामध्ये केवळ मंत्रीपदाचं खुर्ची भोगण्यापेक्षा दुर्गम भागामध्ये त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, गडचिरोलीचे पालकमंत्री. काय आरोग्य यंत्रणा त्यांना या 10 वर्षांमध्ये सत्तेमध्ये असताना बळकट करता आली नसती? तिकडे आवश्यक असलेल्या आरोग्याच्या सोयी सुविधा आहे, रुग्णवाहिका आहे. अरे डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, 70% जागा रिक्त करून ठेवलेत रुग्णवाहिके. कुठे आरोग्य खातं? केवळ टेंडर करायसाठी आरोग्य खातं आहे काय? सगळ्यात जास्त भोकाळलेला भ्रष्टाचार कुठला असेल तर तो आरोग्य खात्यात आहे. ते धर्मराव बाबा नावात नाथराम नावाचे तिकडे आहे. आजही सिरोंचा आणि भामरागड पूर्णतः संपर्क तुटलेला आहे. मग ते मंत्री काय करतात? हे पालकमंत्री काय करतात? एवढे जर दोन दोन लोकांना खांद्यावर टाकून त्यांचा मृतदेह लागतो, मृतदेह घेऊन जावं लागतं, त्यांच्यावर वेळेवर उपचार होत नाही, त्यांचा जीव जातो, यापेक्षा अनास्था काही आम्हाला महाराष्ट्रात दुसरी दिसत नाही. केवळ इव्हेंट चाललेत. महायुती सरकारचे 100 फुटाचा रॅम्प करतात मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री रॅम्पवर चालतात. फॅशन शो आहे काय? महिलांच्या लाडकी बहीण म्हणून महिलांचा कार्यक्रम घेत असताना फॅशन शो करायला निघालेत, इव्हेंट करायला निघालेत, तिजोरी साफ करायला निघालेत. एवढा दारिद्र्य आणि भ्रष्टाचारी सरकार महाराष्ट्रात कधीच झालं नाही. आज किमान शेती उद्ध्वस्त झाली. 11.5 लाख हेक्टर शेती मराठवाड्यातील पूर्ण पाण्याखाली गेली. शेतकरी रडतोय, तिकडे यांना वेळ नाही आणि बाकीच्या गोष्टी करायला यांच्याकडे वेळ आहे. म्हणून मला असं वाटतं की त्या मंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी ही अनास्था पाहिल्यानंतर यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का याचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं की त्या तिथले स्थानिक मंत्री आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री देतील. तर याचं या म्हणजे उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित आहे, उत्तर द्यावं. अन्यथा आज पुन्हा माफी मागायची, मोकळे व्हायचे पापातून, पाप करायचा. जसं महाराजांच्या पुतळ्यांचा कोसळल्यानंतर माफी मागितली, आता राहुलजींनी उल्लेख केला, माफी मागून काय? लोकांचा जीव जातोय, लोकांच्या जीवाशी तुम्ही घडताय, याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे.